हजारों माणसाने मदत केली. जे मला वाटलं नव्हतं एवढे लहान माणसं ते भी एवढे करू शकतो, ते सर्व लोक इकडचे गाव इकडचे या भागातले लोक पैसे बरेच लोक त्यांचे गाड्या त्यांचे ट्रॅक्टर त्यांचे हे इतर सर्व लोक कोणी सामान आणून ठेवून गेले कोणी हे केले किती कशा रीतीने झाले त्याचे एक स्वप्नासारखा तो 5 महिने गेला आणि मंदिर उभं राहिलं. हे भगवतची कृपा आहे. प्लॅन एस्टिमेट काय नाही, जसं जमाय तसं करायचं. एक अंदाज केला होतो की अशा रीतीने आपण करू आणि तसं तसं होत गेलं. घाई होती खूप, कारण 10 एप्रिल 1988 प्राण प्रतिष्ठा करता येणार नाही. शिवरकशास्त्रींशी अगोदर बातचीत झालं होतं आणि इकडे त्या जर नाही झाला तर मग दिवाळीत. आणि इथे अशी परिस्थिती आहे की स्वामी प्रकाशानंदांची तब्येत ठीक नाही. मग एक दिवस आपण बसलो आणि प्रकाशानंदांची बरोबर विचार करत बसलो, त्यांच्या कुंडली अनुसार त्यांचं काय काय ग्रह माणसं पाहत बसलो आणि दिसून आले की साधारणत गुरुपौर्णिमा काय येणार नाही, म्हणजे जुलै काय त्यांच्या जीवनात येत नाही. आणि जर कधी आलं तर त्यानंतर 17 वर्ष त्यांनी त्यांचं काहीच होणार नाही. पण ते एक अशक्य सारखं वाटलं म्हणून बंदी सुरू करतानाच भगवतीला स्मरण करून तोंडाने सांगूनच बसलो की 10 एप्रिललाच त्याचे प्राण प्रतिष्ठा. लोक हसले, बरेच लोक हसले, टीका केले, म्हणले काय ते मजाक करतो 10 एप्रिलला मंदिर एवढे मोठे असं आळाखडा बांधले आणि काय सुरू करणार आणि काय पुरं मंदिर होणार. म्हणलं मला माहिती नाही, हे भगवतीची इच्छा आहे. कारण ज्यांचे इच्छाने ही मंदिर आज बांधून राहिलो त्यांची इच्छानेच प्रकाशनजींचं त्यांच्याच हाताने याचा प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे. आणि ती जर व्हायची असेल तर 10 एप्रिललाच होणं लागेल, कारण दिवाळीपर्यंत मला शाश्वती नाही. इथे मी परत बोलतो, हजारो लोकांनी या मंदिरासाठी मदत केलेली आहे. आज बादल आहे, कोणी म्हणतो वाघ एकट्याने बांधले आणि तो एक एक केले, नाना प्रकारची गोष्ट आहे. परंतु ही गोष्ट काय रुचकर चर्चेसाठी ठीक आहे, पण ज्यांनी व्यक्तिगत पाहिले जे लोक इथे राहिले बांधकामाचे सर्व स्टेजेस पाहिले त्यांना माहिती आहे किती लोकांचे कष्टाचे घाम, किती लोकांचे मदत, किती लोकांचे पैसे, किती लोकांनी पाठवलेलं सामान इथे वापरले गेले. मंदिर उभं राहिला, दहा एप्रिलला प्राण प्रतिष्ठा, अगोदरपासून यज्ञ सुरू झालं, स्वामी जेवून पोहोचले, अत्यंत आनंदाचे वातावरणात ही सर्व काम झाले. प्रत्येकाला वाटून दिलेलं काम त्यांनी अगदी काटेकोरपणाने सुंदर रीतीने केले. अर्थात वाटून दिलेलं काम केले म्हणजे त्याचा संबंध आलेला खर्च त्यांनी केले असं नाही, इथे आलेल्या पैशातूनच त्याचे खर्च केले गेले. कामाचं देखरेख त्यांनी केले, मॅनेजरियल जे आहे ते त्यांनी केले. सुंदर रीतीने, कारण काम जर वाटून नाही दिलं तर ते तसं सोहळा होऊ शकत नाही.
आणि भगवती अवतीर्ण झाले. मी अवतीर्ण झाले म्हणतो का, एप्रिल महिन्यात 9 एप्रिल रात्री, 10 एप्रिलला प्राणप्रतिष्ठा होणार, 9 एप्रिल रात्री एवढे भयंकर बादल, एवढे भयंकर पाऊस या ठिकाणी झालं. आणि सकाळी कुठलाही काहीही लक्षण नव्हतं की पाऊस होईल की काय. लोक घाबरले ते बादलाचं याच्यात त्याच्यात, वीज गेले, अंधारा. मला बॅटरीवर स्पीकर चालू करून लोकांना संबोधित करणं लागलं की आपण घाबरू नये, हे अमंगलाचं चिन्ह नाही, हा मंगलाचं चिन्ह आहे. कारण इथे देवी अवतीर्ण होऊ राहिले आणि ते काली, महाकाली, त्यांचे ते रुद्र अवतार लोकांना दिसलंच पाहिजे. ते रुद्र रूपाने ते येऊ राहिले आणि येऊन ते शांत होईल. आपण बिलकुल घाबरू नये, उद्या अगदी सर्व शांत राहीलच. आणि जर हे रुद्ररूप नाही दाखवलं असतं तर मी बोललो असतो की काली अवतरण इथे झालीच नाही. ही मूर्ती नव्हे, मूर्ती नव्हे, ज्वलंत जागृत देवी आहे, दैवत. प्रलंकर परिस्थितीत त्यांचे आगमन झाले. आणि दुसरे दिवस 10 एप्रिलचे रोज पहाट ही आशा झाले, जणू काल काही झालंच नव्हता. सर्व शांत, एक पाल झाडाचे एक पान देखील हलले नाही. स्वच्छ सुंदर वातावरण. आणि अत्यंत आनंदाने भगवतचे प्राण प्रतिष्ठाचे कार्यक्रम संपला. दुसऱ्यांना काय माहिती माहिती नाही, दुसऱ्यांनी पुढे इतिहास काय वर्णन करेल ते मला माहिती नाही, पण मला अत्यंत समाधान वाटलं. देवी अवतीर्ण झाली, देवीचा चेहरा पाहिल्यानंतर वाटतो की हो, माझी आई. पूजेचे जजमान म्हणून वैकुंठवासी, आज वैकुंठवासी आहेत दादा शबनीश पुण्याचे, ते आणि त्यांचे सभापती बसले. शिवरकर शास्त्री आणि त्यांचे मंडळी ते प्राणप्रतिष्ठेचे सर्व बंदोबस्त केले, देखरेख केले. जे जे काम परस्पर वाटून घेतले होते ते लोकांनी ते सब काम केले. आणि अत्यंत आनंदाने हे सोहळा पार. खूप साधू संत आले. या कार्यक्रमाचा अगोदर एक कार्यक्रम ठेवलं होतं आम्ही, लोक की प्राणप्रतिष्ठेच्या अगोदर संत पूजन होईल. कारण मी मराठवाड्यात नवीन आलो, मराठवाड्यात माझ्यापेक्षा जुने, माझ्यापेक्षा मोठे, माझ्यापेक्षा आदरणीय अनेक अनेक संत आहे, त्यांचं पूजन व्हायला पाहिजे. लोकांना पटले तिचं गोष्टी. मग आता सर्वांना संपर्क साधायचे, बोलवायचे समय कुठे? आम्ही तर अजून विरंग करून राहिलो मंदिरात. 5 तारीखपर्यंत तर कामच चालू आहे. औरंगाबादचे दादा धनेश्वरला विनंती केले आणि त्यांनी त्यांचे सर्व मुलं चारोबाजू पाठवून सर्व संत मंडळींना आदराने आग्रहाने
आमंत्रण देऊन एकत्रित केले आणि अगोदर संत पूजन झाले. खूप सुंदर सोहळा झाला. जनार्दन स्वामींची प्रकृती ठीक नसताना देखील ते येऊन पोहोचले होते. जलगावहून चंद्रकरण महाराज भी पोहोचले होते. नाशिकहून महामंडलेश्वर विद्यानंदजी भी पण पोहोचले होते. सबंध संत महंत चारो बाजूने त्र्यंबकेश्वरहून नाशिकहून पैठणहून सर्व ठिकाणहून सर्व लोक आणि सर्व संप्रदायाचे वैष्णव संप्रदायाचे दत्त उपासक ते मंडळी शैव शाक्त एक सम एक विचित्र ते जसं काही मिलन झाले. खरोखर संमेलन झाले. आणि त्यांना मी जिद्द केलं की मी पूजा माझ्या हाताने मी करेल. प्रत्येक ब्राह्मणाने त्यांचे आरती केले, वेदोक्त मंत्र नाही तिलक केले आणि मी प्रत्येकांना पुष्पमाला देऊन आणि जथा योग्य सत्कार करून त्यांचे सर्वांची पूजा केली. पूजा करून हे काम पूर्ण झालं. नंतर दुसरा दिवस कन्नडवासींचे आग्रह होतो. नाही कन्नडवासींचं ते अगोदरच झालं होतं. मी आलो त्या दिवस इथे उत्सव झाला आलो म्हणजे दिवाळीचा पाडवाला आणि त्या दुसऱ्या दिवस मी कन्नड गेलो होतो की कन्नड मला स्वागत केले. पुरा कन्नड मध्ये स्वागत झालं. नंतर एक आले म्हणत सवाल आणि पाहता पाहता अगदी थोडेच दिवस आहेत. मी जेव्हा पाटणातून निघालो होतो तेव्हा मला वाटलं होतं आता मला 5-7 वर्ष तरी आराम भेटेल. कारण नवीन मंदिर होईल, नवीन ठिकाण होईल, नवीन मंदिरात येणारे लोक समय लागेल, धीरे धीरे येतील, धीरे धीरे होतील. 5-7 वर्ष तर सहज निघून जाईल. या 5-7 वर्ष तर खूप आराम करून घेऊ. आराम म्हणजे भगवंताचं स्मरणाने आनंदात निघून जाईल. परंतु झाली ठीक उलट. मी घर सोडताना भगवंत हसला असेल की अरे तू 4 माणसाचं घर सोडून जाऊ राहिला, तू पुढे चल तुला मजा दाखवतो. खरोखर त्याने मजा दाखवला. भरून गेले कालीमठ परिसर. जागा अपुरा पडायला लागला. परत तिकडे जागा एकाने दान केलं ते जागा घेतली. तिथे सर्व काही बंदोबस्त करायला लागले. लोक आले त्यांना उतरायचे बंदोबस्त करायला लागले. मुलांचं जागा पुरं पडलं तिकडे सर्व करायला लागले. वाढतच गेले. एसटी सब जे जे सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ते सुद्धा मध्ये येऊन जायची सुरुवात केली. गर्दीच गर्दी सकाळ पण संध्याकाळ पण मनामध्ये रवींद्रनाथ टागोरचं ते कविता आठवण आलं. त्यांनी एक संन्यासीचे वर्णन करता करता लिहिले होते की ते निवांत राहत होते. नंतर खूप गर्दी वाढली, खूप वाढली, खूप वाढलं आणि मग एक दिवस ते गर्दीत कंटाळून ते त्यांच्या पूजाच्या रूममध्ये जाऊन ते देवाला सांगतात. बंगालीत म्हणतात एक ये छलो ना छोले छो मायावी बुझी मरे दिले फाकी विश्वेर लोक.